तर एसटी संपाला दुकानदार असोसिएशननं सुद्धा पुण्यामध्ये पाठिंबा दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी जनतेच्या त्रासाचा विचार करून संप मागे घ्यावा अशी विनंती आणि आवाहन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी केलंय आणि सरकारनं कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी निवेदनही देणार असल्याचं दुकानदार असोसिएशननं म्हटलंय. सरकार एसटी कामगारांचा विचार करेल, कर्मचाऱ्यांनी आत्महत्यांसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी केलंय. आता 2 वर्षांमध्ये कुठेतरी सर्व काही पूर्वपदावर यायला सुरुवात झाली होती, परंतु आता एसटीच बंद असल्यामुळं तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी अनेक व्यवसाय आता ठप्प झालेले आहेत, म्हणजे पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी स्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी संप माघारी घेण्यात यावा कर्मचाऱ्यांकडून अशी एक मी विनंती करतोय.